आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री मुंबईमध्ये बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. महाराष्ट्रातल्या लोकसभा जागा वाटपाबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर महायुतीचं जागा वाटप अजून निश्चित झालेलं नाहीये, त्यामुळे शहा हे बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवणार का याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. आपण पाहतोय आताची ही महत्वाची अपडेट. अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज आणि उद्या त्यांचा हा दौरा असेल. दरम्यान अकोला, वाशिम आणि जळगाव तसंच छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची आज बैठक होईल. या बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटतो का ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून. माधवजी, काय सांगाल? आपण पाहतोय अमित शहांचा हा महत्वाचा दौरा आहे आणि या दौरा दरम्यान ते या मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. नेमका कसा त्यांचा हा दौरा असेल, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय, कारण एकाच वेळेस चार पाच ठिकाणी स्वतः अमित शहा हे जाणार आहेत. आज सकाळी 10:30 ते अकोल्याकडे निघतील, त्यानंतर दुपारी ते जळगावला जातील, संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये ते सभा करणार आहेत आणि त्यानंतर रात्री मुंबईमध्ये महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाची विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिवसेना आणि त्याचबरोबर भाजपची अशी एकत्रित बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये तिळा जो सुटत नाही जागा वाटपांच्या संदर्भात काही 7-8 जागांवर आणखी तिन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत किंवा त्या संदर्भातलं क्लॅरिटी नाही, ती क्लॅरिटी आज दूर होईल अशी शक्यता आहे. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दे या दौऱ्यामध्ये आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज महाराष्ट्रामध्ये स्वतः गृहमंत्री अमित शहा हे करणार आहेत. त्यांची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमध्ये करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये रात्री सायंकाळी 6:30 जी सभा होते ती सभा छत्रपती संभाजीनगर लोकसभा, जालना लोकसभा आणि नगर लोकसभा या तिन्ही संयुक्त विद्यमाने एकत्रित सभा घेतली जाणार आहे आणि त्या सभेसाठी मोठी तयारी करण्यात आलेली आहे. तिन्ही जिल्ह्यातले माधवजी या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.